ही कथा आहे एका ध्येयवेडा जिद्दी माणसाची. अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेले आणि आपल्या जिद्दीच्या आणि कौशल्याच्या जोरावर भारतीय हॉकी संघाच्या कर्णधार पदापर्यंत मजल मारलेले जिगरबाज खेळाडू, हॉकीचे जादूगार म्हणजे आदरणीय धनराजजी पिल्ले. आघाडीवर खेळणाऱ्या धनराज यांनी आतापर्यंत 339 सामने खेळले असून 170 गोल केलेले आहेत. भारताकडून सर्वात जास्त गोल करणारे आपण एकमेव खेळाडू आहात. आपण 4 ऑलिम्पिक, 4 जागतिक हॉकी करंडक, 4 चॅम्पियन चषक आणि 4 आशियाई स्पर्धेत सहभाग नोंदवलाय. असे करणारे आपण एकमात्र हॉकी खेळाडू आहात. 1998 आणि 2002 झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी आपण होता. 1994 झालेल्या सिल्वर विश्वकप स्पर्धेतील जागतिक 11 खेळाडूंमध्ये सामील झालेले आपण एकमेव भारतीय हॉकी खेळाडू आहात. आपण आत्तापर्यंत इंडियन जिमखाना लंडन, HC लिओन फ्रान्स, BSN HC एंड टेलिकॉम मलेशिया, HC मलेशिया, अबाहानी लिमिटेड ढाका, HTC स्टुटगार्ट किकर्स जर्मनी आणि खालसा स्पोर्ट्स क्लब हाँगकाँग अशा वेगवेगळ्या जागतिक क्लबकडून खेळलेल्या आहात. आपल्या महान कार्याची दखल घेत अर्जुन पुरस्कार, बिर्ला पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारानं आपण सन्मानित झालाय. भारतीय हॉकीच्या आजवरच्या इतिहासातील आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू आहात. आपल्यासारख्या महान खेळाडूला यावर्षीचा क्रीडा क्षेत्रातील सुवर्णरत्न पुरस्कार प्रदान करताना आम्हालाही खूप गर्व होत आहे. आपण देशाची शान आहात म्हणून एकच गाणं म्हणा.